पहिल्या फेरीतली शेवटची लढत आहे. आई गादवी नागले आणि आई गादवी षष्टीकर पाडा असे दोन संघामध्ये लढत आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू वाईड हाताला गेलाय सतीश भोवर बॉलिंग मार्क वरती. आकाश जाधव तर योगेश गुडगुस असे दोन फलंदाज दोन सलामीवीर ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. सकाळच्या सत्रामध्ये आपण जर बघितलं वाघोबा प्रसन्न बावखल या संघाने दोन सामने जिंकलेले आहेत. ऑफसाईडला चेंडू खेळून गेलेला आहे या ऋषी त्या क्षेत्रामध्ये खराब कामगिरी करतोय. चेंडू वेगाने चाललेला आहे सीमारेषेच्या बाहेर निघून जातोय. हा येतोय चौकार चार धावा. चेंडू खेळून काढलाय मिड ऑफ मध्ये या स्वप्निल आहे. स्वप्निल चेंडूला फील्ड करतोय. तोपर्यंत एक सिंगल धाव ही पूर्ण झाली होती. स्ट्राइक रोटेट झालेली आहे. एक सिंगल धाव आहे. धाव फलक सिंगलने पुढे सरसावं लागेल ते म्हणजे सहा या धावसंख्येवरती सिक्स रन ऑन द बोर्ड लागले जात आहेत. पहिला चेंडू वाईट त्यानंतर चौकार त्यानंतर डॉट बॉल त्यानंतर ही सिंगल धाव आलेली आहे. सहा धावा धावफलकावरती. योगेश गुडगुस ऑन स्ट्राइक. अकुटबाचा चेंडू फक्त चेंडूला दिशा दिलेली आहे. कव्हर पॉइंट मध्ये पुन्हा एकदा ऋषिकेश भोवर आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र ऋषिकेशकडे कुठलीही संधी नाही आहे. चेंडू सरळ वेगाने घेऊन गेलेला आहे सीमारेषा पार. आणखी एक चौकार. चौकार आला आहे आणि या चौकाराने धाव फलक दुहेरी अंकामध्ये प्रवेश करतोय. तो म्हणजे दहा या धावसंख्येवरती. आपण पाहतो या ऋषिकेश सध्या तरी आपल्याला फ्रेम मध्ये पाहायला मिळतोय. ऋषी यायच्या पण की जागा सातत्याने बदलली जात आहे. मात्र चेंडू त्याचा काही पिच्छा सोडत नाही आहे. ऋषी भोवर आमचे जवळचे मित्र आहेत. दहा धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. चेंडूने उंची गाठलेली आहे. स्वप्निल चेंडूच्या खाली येतोय. मात्र झेल काही पकडू शकलेला नाही आहे. झेल ड्रॉप जीवनदान. आयुष्यमान भाऊचा आशीर्वाद दिला जातोय तुमचे योगेश गुडगुस याला. झेल सुटला. दोन धावा बोलून पूर्ण केल्या. धाव फलक दोन ने पुढे सरसावला गेले. ते म्हणजे बारा या धावसंख्येवरती चेंडू टाकून झालेत पाच. या षटकातील शेवटचा बॉल सतीश. इनफील्डच्या वरून चांगला फटका केलेला आहे. दोन शतरक्षक धावत आहेत. चेंडू भरपूर वेगाने निघून जातो सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक चौकार.
पहिला षटक समाप्त झालेला आहे. पहिले षटक पॉवर प्ले हातला गेलं सतीश याच्याकडून, थोडस महागड ठरलेलं आहे, थोडस नाही तर भरपूर महागड ठरलेलं आहे. 16 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. स्वप्नील कोदे दुसरे षटक हातण्यासाठी स्ट्राइक वरती पाहतोय आपण. आकाश जाधव याला लिफ्टी फलंदाज बॅट मधून एक चौकार आलेला आहे. त्यानंतर योगेश गुडगुस या फलंदाजाच्या माध्यमातून दोन चौकार आलेले आहेत. धावफलक पाहतोय आपण, 16 आहे धावसंख्येवरती, 16 धावा धावफलक लागलेल्या आहेत. वेगवान चेंडू, रडर बॉल संपर्क झालेला नाहीये. चेंडू येतो या निर्धाव, चांगली सुरुवात या षटकामध्ये करतोय स्वप्नील. निर्धाव चेंडूने सुरुवात केलेली आहे. ज्या पहिल्या षटकात 16 धावा खर्च झालेला आहे त्याच्यावरती अंकुश लावण्याचं काम या षटकामध्ये करावं लागेल स्वप्नील कोदे याला. आणखी एक वेगवान चेंडू, अपील इथे झाली होती मात्र अपील ही फेटाळून लावली जाते. कदाचित लेग स्टिस सोडून जाणार हा चेंडू असावा हे दर्शवलेल्या पंचांनी. एक धाव मिळाली आहे, धावफलक एक नि पुढे सरसावलं जात आहे. तुम्ही ज्या 17 आहे धावसंख्येवरती, 17 धावा धावफलकरती लागल्या जात आहेत. आपण पाहतोया जय बजरंग स्पोर्ट्स पालनापाडा आयोजित जय बजरंग पालनापाडा चषक 2024 या स्पर्धेचा पहिला दिवस. या पहिल्या दिवसामध्ये पहिल्या फेरीतील ही शेवटची लढत आहे. हवाई सफर केला जातोय चेंडू हवेमध्ये, शतरक्षक जज करण्याचा प्रयत्न करतोय ओंकार, मात्र त्याच्याकडे कुठलीच संधी नाही आहे. किती धावा असतील या चेंडूवरती ओंकार, षटकारी चौकार आहे. चौकाराचा इशारा येतोय, 4 धावा नक्कीच संधी होती ओंकारकडे, मात्र ओंकार चेंडूपर्यंत पोहोचू शकलेला नाही आहे. धावफलक 4 ने पुढे सरसावला जातोय. तो म्हणजे 21 धावसंख्येवरती 21 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. योगेशच्या बॅट मधून निघालेला हा तिसरा चौकार. फुलटॉय चेंडू, मूळ चेंडू घोषित केलेला पंचांनी, चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये गेलाय. 1+2 म्हणजे 3 धावा धावफलकावरती नोंदवल्या जातील. आपण बघितला कमरेच्या भरपूर वरती चेंडू आता लागेला होता, पंचाने लगेच दर्शवलं की हा चेंडू नो आहे, नो बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा मिळाल्यात, एक्स्ट्रा चेंडू देखील मिळेल. धावफलक 24 धावसंख्येवरती, 24 धावा. चला दुसरा चेंडू पाठवायचा मैदानाच्या आतमध्ये. फेडचा चेंडू असेल योगेश गुळगुस या फलंदाजासाठी. स्वप्नील यांनी जो चेंडू हाताळला आहे भीमर चेंडू, थोडासा महागडा ठरला जातो या षटकामध्ये. स्वप्नील देखील फ्रीजचा चेंडू हा चांगल्या प्रकारे खेळून काढलेला, मिड ऑफ मध्ये कुठला शतरक्षक नाही आहे. वडीश लॉंग ऑफ वरून ओंकार चेंडूपर्यंत पोहोचला होता, तोपर्यंत 2 धावा या कंप्लीट केल्या गेल्या. धावफलक 2 ने पुढे सरसावला जातोय. 26 धावसंख्येवरती 26 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. आणखीन या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. ऑनसाईडला फटका केलेला आहे शतरक्षक आहे, मात्र त्याला चेंडू मिळालेला नाही आहे. सतीश चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, तोपर्यंत जलद गतीने 2 धावा या पलून पूर्ण केल्या गेल्या. धावफलक 2 ने पुढे सरसावला गेलाय, तो म्हणजे 28 धावसंख्येवरती 28 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आणखीन एक चेंडूचा खेळ बाकी असेल या षटकामध्ये. धावफलक डेंजर झोन मध्ये मार्गक्रमण करत असताना आणखीन 13 चेंडूचा खेळ बाकी असेल या इनिंग मध्ये. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये हा चेंडू खेळून काढला, डीप मध्ये शतरक्षक आहे नितेश चेंडूपर्यंत पोहोचलाय. एक धाव
पूर्ण झालेल्या एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. षटक संपले दुसरं, दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात, ते म्हणजे 29 धावा 29. पहिल्या षटकात धावा जर बघितला तर 16 धावा आलेल्या आहेत आणि ह्या षटकामध्ये 13 धावा. चांगली सुरुवात इथे केलेली आहे दोन फलंदाजांनी, आकाश आणि योगेश चांगली पार्टनरशिप बिल्ड करत असताना. मैदानाच्या आतमध्ये पाणी पोहोचवलं जात आहे, ड्रिंक्स ब्रेक घेतला जातोय. आपण पण एक ब्रेक घेऊया, देऊया डीजेला संधी, ऐकू एक सुमधुर संगीत. राहुल येतोय, राहुल भोवर बॉलिंग मार्क वरती. चांगला प्लॅटफॉर्म इथे सेट केला या दोन फलंदाजाने. आता मात्र हात खोळण्याची संधी असेल, मोठे फटके खेळण्याची संधी असेल त्यांच्याकडे. राहुल भोवर याचा पहिला झोर आपण बघितला, ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर आला गेलाय. डिक्लेरेशन झोन मध्ये हा चेंडू गेलाय, पंचांचा इशारा तो हा चेंडू वाईड असेल, वाईड बॉल 1+1. अशा दोन धावा धावफलकावरती नोंदवल्या जातील. धावफलका एकतीसच्या धावसंख्येवरती 31, 31 धावा धावफलकावरती लागल्या जातात. राहुल याने पहिला चेंडू अभांतर हात आलेला आहे, एक्स्ट्रा हात आलेला आहे, एक्स्ट्रा धाव धाव फलकावरती नोंदवला गेला 2. ऑफ साईडला चांगला स्ट्रोक तिथे खेळलेला आहे, ओमकार आलाय, मात्र ओमकार कडे कुठलीच संधी नाहीये. चेंडू एका टप्प्याने सरळ निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर, खणखणीत दणदणीत चौकार. योगेश गुडगुस आपण पाहतोय चांगली फलंदाजी करतोय, सध्या तरी लय मध्ये पाहायला मिळतोय. चौथा चौकार त्याच्या बॅट मधून आलेला आहे, पुन्हा एकदा चांगला प्रहार केलेला आहे, पुन्हा एकदा ओमकार त्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र चांगलं शत्ररक्षण झालंय, फिकी देखील तेवढी सुरेख. फक्त एक सिंगल धाव मिळेल या सिंगल धावेन, धाव फलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 36 या धावसंख्येवरती, 36 36 धावा या धाव फलकावरती लागल्या जात आहेत. चांगली सुरुवात ते करून देत असताना हे दोन्ही फलंदाज सलामीची जोडी, राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन आपण बघतोय. चांगली पार्टनरशिप आतापर्यंत झालेली आहे, कुठल्या प्रकारे विकेट गमावलेला नाहीये. 35 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात दुसऱ्या इनिंग मध्ये, या धावा चेस करणं थोडस कठीण होऊ शकतं नागले संघाला. दिशाईन हा चेंडू होता, चेंडू जर बघितला तर डिक्लेरेशन झोन मध्ये निघून गेलाय, डिक्लेरच्या स्वरूपात धावा मिळतील 2 आणि या दोन धावेने धाव फलक जाऊन पोहोचला गेलाय तो म्हणजे 38 धाव संख्येवरती, 38 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. षडमूलचा फटका इथे केलेला आहे, शतरक्षक आहे, एक धाव मिलेल करावतोय. सरळ हा चेंडू फिल्डरच्या हातामध्ये निघून गेलेला आहे.
राहुलला ते षटक दिला. पुढचा बॉल घेऊन योगेशचा फटका फसला गेलाय. सतीश भोवर चेंडूच्या खाली आला होता. झेल ड्रॉप जीवनदान आयुष्यमान भावाचा आशीर्वाद दिला गेलाय पुन्हा एकदा योगेश गुडगुशाला. आणि त्याने आतापर्यंत या जीवनदानाचा फायदा देखील उचललेला आहे. दोन धावा धाव फलकावर त्या पोहोचतो पुन्हा एकदा नोंदवल्या गेल्या. या दोन धावांचे धाव फलक फक्त हलके त्या चेंडूने खेळून काढलेला. एक धाव पण पूर्ण केली गेली. फक्त एक सिंगल धाव इथे मिळालेली आहे. षटकाची समाप्ती झालेली आहे. बेचाळीस धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. तीन षटकाच्या समाप्तीनंतर पहिल्या षटकात 16 धावा, दुसऱ्या षटकात 13, तिसऱ्या षटकात 13. आणखीन शेवटचं षटक बाकी आहे. या षटकामध्ये कुठपर्यंत मजल मारेल हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं असेल, कारण सलामीची जोडी सेट झालेली आहे. टेनिस बॉल त्यांना फुटबॉल प्रमाणे दिसतोय आणि ते चांगले फटकेबाजी देखील करत आहेत. 42 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. आणखीन शेवटचे 6 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी बॉलर बॉलिंग मार्क वरती आलाय. तो म्हणजे जयेश थोडी. फक्त हलक्या त्याने चेंडूला दिशा दिली जात आहे. डीप मध्ये शतरक्षक आहे. एक धाव पळून पूर्ण केली जाईल. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील इथे पळून पूर्ण केली जात आहे. सिंगल डबल च्यावरती जास्तीत जास्त भर दिला जातोय आणि चौकार देखील आलेले आहेत. षटकार आलेला नाही मात्र सिंगल डबल फोर भरपूर आलेले आहेत. आणि पण बघतोय की एक चांगली धावसंख्या ही धाव फलकावरती उभारण्यात यश आलेलं आहे. ऑन साईडला हवाई सफर केला जातोय. चेंडू सरळ निघून गेलाय काव कॉर्नरच्या डोक्यावरून. 6 धावांकरता बिगेट षटकार. काय चांगला फटका खेळला होता योगेश आणि त्याला दोन जीवनदान मिळालेले आहेत. त्याचा तो फायदा उचलतोय. आपण बघितला ओंकाराने एक झल सोडला होता, त्यानंतर सतीशने एक झल सोडलेला आहे आणि त्याचा तो फायदा उचलतोय. आपल्यासोबत चेंडू निर्धावात आलेला. पहिला चेंडू आपण बघतोय ते निर्धाव खेळून काढलेला आहे योगेशाने. या षटकातील चेंडू टाकून उचलले 3. आणखीन 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. धाव फलक 50 धावा. 50 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. ऑन साईडला फटका फसलेला आहे. डिफरून नितेश येतोय मात्र नितेश झेलपर्यंत पोहोचू शकलेला नाही आहे. पुन्हा एकदा 2 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. 6-6 रनिंग बेटी द विकेट. या 2 धाव्याने धाव फलक जाऊन पोहोचलाय तुमचे 52 या धावसंख्येवरती. 52 52 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. हा चेंडू अचूक टप्प्यावरती पडला गेला. आपण बघतोय की ह्या षटकामध्ये चेंडू डॉट करण्यात यश आलेलं आहे. जयेश धोडी आला. 2 चेंडू निर्धावातल्या गेल्यात. चेंडू टाकून झाले 5. या षटकातील शेवटचा एक चेंडू बाकी असेल. आपण बघतो की 52 धावा आजच्या दिवसातील हायेस्ट स्कोर हा धाव फलकावरती लागलेला आहे.
पुन्हा एकदा मिस टाइम फटका झालेला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत सतीश भोवर, चेंडूपर्यंत पोहोचतोय. तोपर्यंत दोन धावा घेण्यामध्ये पुन्हा एकदा यश आलेलं आहे, ते म्हणजे योगेश आणि आकाशाला. षटक संपलं, चौथं चार षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागला गेला, ते म्हणजे 54 धावा. 55 धाव्यांचं टार्गेट इथं सेट केलं जात आहे. 24 बॉल आणि विजयासाठी 55 धावा या पूर्ण करायच्या असतील, त्या म्हणजे ऐगावदेवी नागल्या टीमला. राहुल भोवर स्ट्राइक वरते, नॉन स्ट्राइक वरती पावतोय. पण नितेश परेड याला तर पहिलं षटक हाताळण्यासाठी दशरथ शेलका. 55 धावांचं टार्गेट ठेवलंय. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळून काढलेला आहे, चांगला प्रहार केलेला आहे. आउटफील्ड चेंडू थोडासा थांबला गेला होता, मात्र चेंडू जास्त वेळ थांबलेला नाही आहे. सर्व निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. पहिल्याच बॉल वरती खन
दशरथ अपने षटकातील दुसरा चेंडू घेऊन हा चेंडू आपण बघितला आउटसाइड द ऑफ स्टंप खूब बाहर आता गेला है पंच हाथ समांतर पाहायला मिळाले धाव फलक एक ने पुढे सरसवला जाईल कारण अफांतर धाव ही धाव फलकावरती नोंदवली गेली पांच धावा धाव फलकावरती पन्नास धावींची गरज हा मैच जिंकण्यासाठी हा चेंडू देखील खूब बाहर आता गेला पहिल्या चेंडू वरती चौकार आला तर थोडंस प्रेशर इथे जाणवतोय दशरथ शेलका या बॉलर वरती कारण बॅट्समन पासून चेंडूला दूर ठेवण्याचा प्रयत्न असफल ठरलेला आहे खूपच दूर त्यांनी दोन चेंडू हाताळलेत हा चेंडू जोन मध्ये होता आणि त्याच्यावरती प्रहार केलेला आहे जसा जोन मध्ये चेंडू मिळाला त्याच्यावरती प्रहार केला राहुल याने चौकार ठोकलाय पुन्हा एकदा जसा झोन मध्ये चेंडू आताला आपली पॉवर त्याने जनरेट केली आणि हा चौकार ठोकला गॅप मध्ये चेंडू आताला होता ऑन साइडला फटका फसलेला आहे शतरक्षक आई आहे लॉंगचा शतरक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतोय पोहोचू शकलेला नाही आहे तोपर्यंत दोन धावा घेण्याची संधी असेल आपण बघितला की जो शतरक्षक जो होता तो लॉंगर मध्ये होता आणि झेल जर बघितला तर काउकोण क्षेत्रामध्ये झेल उडाला होता तेच कारण की हा झेल होऊ शकलेला नाही आहे राहुल याला मित्र म्हणून जीवनदान मिळालंय धाव फलक दोन ने पुढे सरसवलंय बारा धावा फरकस मारण्याचा प्रयत्न बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाही आहे क्रॉस बॅटेट फटके खेळण्याचा प्रयत्न झाला होता चेंडू सरळ रेषेमध्ये निघून गेला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये हा चेंडू निर्धावाला या षटकामध्ये चेंडू टाकून झाले चार धाव फलक धावा लागल्या ते म्हणजे बारा पंचावन्न धाव्यांचं टार्गेट पूर्ण करायचं आहे आणि चांगली सुरुवात झालेली आहे राहुल भोवर करणं पुढे सरसावून ऑन साईडला मिड विकेट बॉल रन क्लिअर केली जात आहे हा आलाय धमाका धमाकेदार षटकार काय फटका केला होता पुढे सरसाल होता डान्सिंग डाऊन द ट्रॅक आला होता आणि आपण बघतो या एक षटकार बघायला मिळाला त्यानंतर हा निर्धाव चेंडू आलेला आहे षटक संपलं पहिलं पहिल्या षटकामध्ये धाव फलकावरती आपण बघतो धावा लागल्या ते म्हणजे 18 धावा 18 रन्स पहिल्या षटकात आपण पाहतोय 18 धावा आलेल्या आहेत चांगली सुरुवात ते करून दिलेल्या राहुल भोवर या फलंदाजाने दुसऱ्या षटकात आपण पाहतोय नितेश परेड स्ट्राईक वरती पाहायला मिळेल त्या पहिल्या षटकात संधी मिळाली नव्हती दुसऱ्या षटकात तो स्ट्राईक वरती पाहायला मिळेल पहिला चेंडू खेळण्यासाठी चला स्पीडअप करायचं आहे थोडीशी घाई करा आपण पाहतोय घडीलात 4:04 झालेले आहेत सारंग येतोय सारंग भोईर दुसरं षटक हाताळण्यासाठी धाव फलकावर धावा लागल्यात 18 धावा आणखीन विजयासाठी धावींची गरज आहे 18 चेंडूमध्ये
आणखीन 37 धावींची गरज आहे. 18 चेंडू 37 धावा 12.33 सरासरीने या धावा पूर्ण करायच्या असतील गावधुबी नागले या संघाला. थोडीशी घाई करायची आहे. सारंग याचा पहिला चेंडू आपण बघितला, लेग एस्टी सोडून जातोय, लेग एस्टी सोडून जाणारा चेंडू होता. पंचांनी दर्शवलेला आहे हा चेंडू वाईड असेल, वाईड बॉल. एक्स्ट्रा रन इथे खर्च करत असताना सारंग, एक्स्ट्रा धावा रोखाव्या लागतील साष्टगरवाड्या टीमला, तरच कमबॅक करू शकतो या सामन्यामध्ये. अत्र पुढे सरसावून काय फटका केलाय, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड ठोकलाय हा षटकार, बिग हिट. काय चेंडू हाताला गेलाय, थोडासा चेंडू पुढे ठेवला होता, अगदी यष्टेंच्या जवळून हा चेंडू निघून गेलेला आहे. 27 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात, आणखी विजयासाठी 28 धावींची गरज आहे. या षटकातील चेंडू टाकून झाले 3, म्हणजे 15 चेंडू आणि विजयासाठी 28 धावींची गरज. 15 चेंडू 28 धावा. ऑन साइडला फटका केलेला आहे दीपदे दशरथ, एक धाव पूर्ण झालेली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय, नितेश परेड अडचणीमध्ये सापडला होता, मात्र चेंडू आपण की थोडासा उशिराने बॉलरपर्यंत पोहोचला, तोपर्यंत 2 धावा यापूर्वी पूर्ण केल्या गेल्या. हा फरक 2 पुढे सरसावला जातोय, तो म्हणजे 29 धावसंख्येवरती 29 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. प्रत्येक चेंडूवरती आपण जर बघितलं हे समीकरण बदलत चालताना दिसतंय, बदलत चाललेलं आहे. आणि या सामन्यावरती आपण बघतोय गावधुबी नागले संघ जी पकड आहे ती थोडीशी मजबूत करत असताना ऑन साइडला शरमपूल केलाय. शरमपूल पॉवरफुल सक्सेसफुल झालेला आहे. हा येतोय आणखीन एक षटकार राहुल भोरच्या बॅटमधून. आणखीन विजयासाठी 20 धावींची गरज आहे. 13 चेंडू आणि 20 धावा. राहुल फोवर आपण पाहतोय हार्ड हिटर बॅटर, विस्फोटक फलंदाज, विस्फोटक अंदाजामध्ये फलंदाजी करतोय. आपण बघितलं आतापर्यंत 2 चौकार 2 षटकारचे बॅटबुद्ध आलेले आहेत. षटकार ठोकल्यानंतर आपण बघतो की दडपणामध्ये जाणवतोय गोलंदाज सारंग. आणखीन एक एक्स्ट्रा रन धाव फलक 36 धावसंख्येवरती आणखीन 19 धावींची गरज. 55 धावांचं टार्गेट होतं असं वाटतं की या षष्टगरवाडा टीम या सामन्यावरती आपली पकड जी आहे ती मजबूत करेल, मात्र तसं काही झालेलं नाही आहे.
पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. डान्सिंग डाऊन द ट्रॅक आला फलंदाज. बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. हा चेंडू येतो निर्धाव. षटक संपलंय ते म्हणजे दुसरं आणि दोन षटकाच्या समाप्तीनंतर 18 सरासरीने 36 धावा धाव फलकावरती लागल्यात. आणखीन 19 धावींची गरज आहे. 12 चेंडू आणि विजयासाठी 19 धावींची गरज. 12 चेंडू 19 धावा. बारा चेंडू आणि 19 धावींची गरज आहे. पहिला चेंडू फुल टॉस साधायला गेला होता फलंदाजाने. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला आणि आपण बघतोय फलंदाज इथे बाद झालेला आहे. फुलटॉस चेंडू होता. पुढे सरसावला होता फलंदाज. कदाचित जागेवर खेळण्याचा प्रयत्न केला असता तर आणखीन काही धावा मिळू शकल्या असत्या. मात्र झेलचीच्या स्वरूपात तो बाद झालेला आहे नितेश परेड. आता मात्र समीकरण जर बघितलं तर 11 चेंडू आणि विजयासाठी 19 धावींची गरज आहे. 11 चेंडू आणि 19 धावा. नवीन बॅट्समन इन झालेला आहे फलंदाज सतीश. सतीश भोवर शफलून हा चांगली जर बघितलं तर चांगला स्ट्रोक इथे खेळलेला आहे. चेंडू डिक्लरेशन झोन मध्ये गेलेला आहे. डिक्लेअरच्या स्वरूपात दोन धावा मिळतील आणि या दोन धावेने धाव फलक 38 धावसंख्येवर जाऊन पोहोचलेला आहे. सिंगल डबलने जरी प्रवास केला तरी देखील विजयापर्यंत पोहोचू शकतो तो म्हणजे गावधवी डागले संघ. पहिल्या चेंडूवरती विकेट आपण बघतोय. त्यानंतर या दोन धावा आलेल्या आहेत. गॅफमध्ये हा चेंडू खेळून गेला. डीपमध्ये शतरक्षक आहे. एक धाव पूर्ण झालेला आहे. दुसऱ्या फेजचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील इथे पूर्ण केलेली आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि या बघता बघता तीन धावा या पर्यंत पूर्ण केल्या जात आहेत. खराब शतरक्षण, खराब बॅकिंग आणि त्याचा फायदा उचलला सतीश आणि राहुल याने. तीन धावा पर्यंत पूर्ण केल्या. धाव फलक तिने पुढे सरसावला जातोय तो म्हणजे 41 धावसंख्येवरती 41. राहुलसाठी हा चेंडू आपण बघितला. अष्टमच्या खूपच बाहेर आताला गेलाय. पंचाने दर्शवला हा चेंडू वाईड असेल. वाईड बॉल. एक्स्ट्रा धावा इथे खर्च केल्या जात आहेत. हा सामना जर जिंकायचा असेल गादवी षष्टीकरवाडा टीमला तर एक्स्ट्रा धावा त्यांना रोखावे लागतील. विकेट्स त्यांना घ्याव्या लागतील. राहुल भोवर याची विकेट फार महत्वाची ठरणार आहे या मॅचमध्ये.
फुलटा चेंडू ऑन साइड ला गॅप मध्ये चेंडू खेळून काढलेला आहे. आकाश आणि दशरथ हे दोन शतरक्षक आले होते मात्र दोघांकडे संधी नाही आहे. चेंडू सी मारशा पार हा येतोय चौकार. चौकारात हा फलक चार ने पुढे सरसवलं जाते 46 धावसंख्येवरती 46 धावा. दहा फलकावरती पुन्हा एकदा डान्सिंग दगड ट्रॅक आला होता. एक धाव पूर्ण केली दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. चांगले शतरक्षण इथे झालेलं आहे. अजूनही बघतोय आपण विजयासाठी 7 धावांची गरज आहे. चेंडू बाकी राहिले ते म्हणजे 7 चेंडू आणि विजयासाठी 7 धावांची गरज. बघा कुठल्या संघाला आई गावदेवीची साथ मिळते. बेस्ट टाइम फटका झालेला आहे. शतरक्षक चेंडूच्या खाली झेल ड्रॉप जीवनदान. बघा आई गावदेवीची साथ तर मिळाली होती शास्त्र गरबाडा टीमला मात्र हा झेल सुटला गेलाय. समीकरण बदलला गेलाय. 6 चेंडू आणि विजयासाठी 6 धावांची गरज. 6 चेंडू आणि विजयासाठी 6 धावा ह्या पूर्ण करायच्या असतील. शेवटचे अंतिम 6 चेंडू हाताळण्यासाठी येतोय देवेंद्र ठाकरे. 6 धावांची गरज आहे. स्ट्राइक वरती पाहतो आपण राहुल भोवर याला ज्याने आतापर्यंत जबरदस्त कामगिरी केलेली आहे. पहिला बॉल आपण बघितला बाउन्सर इथे आताला गेला होता. पहिला बाउन्सर इथे नक्कीच दिला गेलाय. आता मात्र 5 चेंडू आणि 6 धावांची गरज असेल. 5 चेंडू 6 धावा. आणखीन एक चेंडू आपण बघतोय सुख टप्प्यावरती पडला गेलाय. पहिले दोन चेंडू निर्धावच्या स्वरूपात आलेले आहेत. आपण बघतोय की जिंकण्यासाठी अजूनही 6 धावांची गरज आहे. 4 चेंडू आणि 6 धावा. कारण 9 चेंडू ची इथे नोंद झालेली आहे. कारण हा दुसरा बाउन्सर आताला गेलाय. या अगोदर पंचाने सांगितलं की तुमचा पहिला बाउन्सर टाकून झालेला आहे. दुसरा बाउन्सर जर तुम्ही जर टाकला तर तुम्हाला दंडित केलं जाईल. दो बॉल इथे घोषित केला गेलाय. आणि आता मात्र जो येणारा पुढचा चेंडू आहे तो फ्रीट आहे. एक मुक्त फटका खेळण्याची संधी राहुलकडे. 4 चेंडू आणि विजयासाठी 5 धावांची गरज. वन प्लस वन. आणखीन एक एक्स्ट्रा चेंडू इथे हाताला गेलाय. फ्रीटची संधी अजूनही असेल. जर बघितलं तर 3 धावांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी चेंडू बाकी आहेत ते 4 चेंडू आणि विजयासाठी 3 धावांची गरज. त्याचं कारण आपण बघतोय की देवेंद्र याने व्हाईट चेंडू हाताळला आहे. फुलटा चेंडू सरळ मिड ऑफचा शतरक्षक आहे त्याला शोधून काढलं होतं. एक सिंगल धाव मिळेल आणि या सिंगल धावाने धावफलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 53 धावसंख्येवरती 53. 2 धावांची गरज आहे. चेंडू बाकी आहेत ते म्हणजे 3 चेंडू आणि विजयासाठी 2 धावा. एखादा निर्धाव चेंडू एखाद्या चेंडूवरती विकेट जर आली तर पुन्हा एकदा कमबॅक पाहायला मिळेल गादू शास्त्रकर पडाय टीमचा. बघूया देवेंद्र आपल्या षटकातील पुढचा बॉल.
फटका व्यवस्थित कनेक्ट करू शकलेला नाही आहे, मात्र मिसफील्ड झालेली आहे आणि त्याचा फायदा उचलत असताना दोन्ही फलंदाज विजयी धाव इथे कंप्लीट झालेली आहे, दोन धावा बोलून पूर्ण केल्या आहेत आणि अशा रीतीने हा सामना गादवी नागले संघाने इथे जिंकलेला आहे. हळदक गादवी स्पोर्ट्स शास्त्रीकर बाळा, तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच गादवी नागले. चला संघानायक या लगेच टॉस करण्यासाठी. Yeah.